बारामतीमधनं निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम, मुख्यमंत्र्यांसोबत आज दुपारी चर्चा करणार. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार, सुजय विखेंच्या विरोधात तिकीट मिळण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये राहुल गांधी सभा घेणार, शरद पवार आणि संजय राऊत हे सुद्धा सभेला हजर असतील. उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर, शृंगारतळी आणि दापोलीमध्ये सभा घेणार. कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी आज दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठक, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता बैठक सुरू होईल. एक देश एक निवडणुकीबाबत आज राष्ट्रपतींकडे अहवाल सादर होण्याची शक्यता, केंद्र सरकारकडनं 2029 टार्गेट निश्चित. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू, विधेयकावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची बुधवारी स्वाक्षरी. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल, पुण्यामधल्या भारती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या जगातल्या पहिल्या इंजिनियरचं अनावरण, मानवी मदतीशिवाय सॉफ्टवेअर बनवतो डेव्हिन नावाचा एआय इंजिनियर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.